त्यांचा माथाडी कामगार जो आहे हा तर अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये राहणारा काम करणारा असा आमचा माथाडी कामगार आहे. आमच्या बाजारामधली गर्दी ती कमी करता येत नाही. याचं कारण असं आहे की शेवटी जर आमचा बाजार चालला नाही तर लोकांना रोजचे खाण्याचे वांदे होतील अशी परिस्थिती आहे. शेवटी लोकांचं बाकी तुम्ही लॉकडाऊन करू शकता पण तुम्ही अन्नधान्याला लॉकडाऊन करू शकत नाही, भाजीपाल्याला लॉकडाऊन करू शकत नाही. ते रोज पाहिजेच आहे आणि ते जर पाहिजे असेल तर माथाडी कामगाराची रोज आवश्यकता पडणारच आहे. आणि मग अशा या परिस्थितीत त्याला जर काम करायचं असेल तर त्यांचं लसीकरण हे प्राधान्याने झालं पाहिजे. या दृष्टीनं मला असं वाटतं की नरेंद्रजी आपण ही जी काही या ठिकाणी एक हा प्रयास चालू केला अतिशय चांगला आहे. आपण 1000 लोकांचं लसीकरण या ठिकाणी करतात पण माझी देखील इच्छा ही आहे की लसीकरण थांबू नये आणि विशेषतः 25 सप्टेंबर पर्यंत हे लसीकरण चाललं पाहिजे. म्हणून मी आजच आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की मी आपल्याला विविध एनजीओ कडनं किंवा CSR मधनं 10,000 लसी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. अजून 10,000 लोकांचं लसीकरण जे आहे ते आपण निश्चितपणे करू शकाल आणि त्यांची दुसरी लस पुन्हा त्या 10,000 लोकांचं ज्यावेळेस लसीकरण होईल आणि 28 दिवसांनी किंवा जे काही सांगितलेले दिवस आहे त्यानंतर त्यांच्या 10,000 अशा 20,000 लसी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं या ठिकाणी निश्चितपणे आश्वस्त करतो. जेणेकरून आमचा जो माथाडी कामगार आहे हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरक्षित राहायला पाहिजे.